नमस्कार कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीच्या उपचारावरून जनतेची फसवणूक होत असल्याचे काही प्रकार उघडकीस आले आहेत या प्रकाराबाबत जनतेने सावध राहावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे कोरोनाच्या आजारातून बाहेर आलेल्या व्यक्तीच्या रक्तातील रक्तद्रव्य प्लाझ्मा काढून रुग्णाला दिला जातो यामुळे कोरोना रुग्णांच्या प्रतिकारशक्तीमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने या उपचार पद्धतीचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढले आहे यासाठी काही रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक व प्लाझ्मा डोनेशन मोहीम सुरू केली होती आणि आहे या सुविधेचा काही जण गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे लोकांच्या आर्थिक स्थितीचा फायदा घेत बनावट प्रमाणपत्र देखील तयार केले जात आहेत सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमावर विविध पातळीवर काम करत आहेत त्यामुळे संबंधित व्यक्तींनी या प्लाझ्मा थेरपीबाबत अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे प्लाझ्मा डोनर म्हणजे काळजी घेण्याची आवश्यकता आहे डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात ऍड दाखवून फसवणूक होऊ शकते त्याविरोधात कडक कारवाई केली जाईलच या संदर्भात कोणालाही तक्रार करावयाची असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदवावी असे आवाहन श्री अनिल देशमुख यांनी केलं आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवून सांगा धन्यवाद